ऐका आपला 10वीचा चॅप्टर 2 वर ग्रीन एनर्जी, त्या ग्रीन एनर्जी चॅप्टर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी पाहिले. दोन प्रकारचे एनर्जी सोर्स होते, एक होता रिन्युएबल एनर्जी सोर्स, दुसरा होता नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स, जे की नवीच्या पण पॅटर्न मध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये काय लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ एनर्जी बेसिक मध्ये जाऊ. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, कॅन बी ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन एनर्जी टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. ह्या ठिकाणी पहा बेटा की आता हे लक्षात घ्या, प्लेस पहा पहिल्यांदा. प्लेस जर इकडे तिकडे जर साऱ्या बाजूला जर सराउंडिंगला बैठलो, तर या सराउंडिंगला बैठल्यानंतर पूर्ण एरिया जो आहे तुम्हाला कसं दिसतं, एकदम प्लेन आहे का नाही बघा बरं का. मग हे जास्त काय केलं जातं पहिल्यांदा या ठिकाणी, सर्वात महत्वाचं बघा, वाऱ्याचा फ्लो पहिल्यांदा बघा, कॉन्स्टंट फ्लो आहे, अॅग्रेसिव्ह फ्लो नाही, एकदम रिलॅक्स मध्ये फ्लो आहे. आणि या ठिकाणी जर समजा काय होतं की ज्यावेळेस वाईल्ड एनर्जी काय होते, ते मोठे मोठे जे टर्बाईन्स आहेत ते वरी बघा, त्याला काय म्हणतात टर्बाईन्स, त्याला काय होतात ते जे असतात ना फिरतात, जवळपास ते किती असतात आपण शिकलं त्याच्यामध्ये, 100 मीटर उंचाची हे एवढे मोठे मोठे असतात. ह्या ठिकाणी दोन लॉ काम करतात, एक काम करतो ट्रिग्नॉमेट्रीतला पायथागोरसचा थेरम काम करतो. कसं सर? आता बेटा एवढं मोठं तुम्हाला जर थांबवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय माहित पाहिजे, नंबर एक हाईट, नंबर दोन त्या ठिकाणी त्याला सपोर्ट द्यायचा. तुम्हाला सपोर्ट द्यायचा म्हणजे त्याला किती डिग्रीला तुम्हाला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीला ठेवायचा. 90 डिग्रीला ठेवायचा म्हणल्यावर तुम्हाला हाईट माहिती झाली, तिथून तुमचा लांबचा अंतर माहित झाला. मग ह्याच्यावरून तुम्हाला काय काढता येते, हायपोटेनस तुम्हाला काढता येते, त्याच्यानुसार याला स्कॅन करतात. नंबर एक ह्याच्यामध्ये काय होतं, हे जे टर्बाईन्स वर रोटेट होतात ते खालच्या साईडला काय बघा, हे खालच्या साईडला काय, ते काय असतं ट्रान्सफॉर्मर म्हणतात त्याला, काय म्हणतात ट्रान्सफॉर्मर. आणि ट्रान्सफॉर्मर काय होतो, पहिल्यांदा मधल्या साईडला तुम्हाला दिसतात का वायरेस, बघा मधल्या साईडला आहेत का. हे काय करतात, तर पहिल्यांदा जो काही वरच्या साईडला जो दिसतोय फिरणारा, त्याच्यामध्ये असतो गिअर बॉक्स. काय असतो? आणि हा गिअर बॉक्स काय करतो, तर गिअर बॉक्स कंट्रोल करतो. कशाला कंट्रोल करतो? रिव्होल्यूशनला. कोण कंट्रोल करतो? गिअर बॉक्स. आता प्रत्येक वेळेस तू जाऊन काय वरी बटन दाबत बसणारस का? नाही. तर खालच्या साईडला जे तुम्हाला पोलीस दिसते किंवा वायर दिसतं, त्या वायरच्या माध्यमाने काय केलं जाते, टोटल सिस्टीम त्या ठिकाणी कॅरी होत केली जाते. आणि टोटल इलेक्ट्रिसिटी त्या वायरच्या माध्यमाने काय होत असते, कन्वर्ट होते. आणि ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमाने इकडे दाखिर मागे, त्या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमाने इलेक्ट्रिसिटी काय होते, जे काही सॉइंट सोर्स सप्लाय करायचं, समजा इथं कोणती इंडस्ट्री असेल, या कारखाना असेल, त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी काय केलं जातं, टोटल सप्लाय करण्याचं काम करतात. कुणाला सप्लाय करतात? इलेक्ट्रिसिटी. पहिला कोणती एनर्जी होती बेटा? वाइंड एनर्जी. वाइंड एनर्जी. वाइंड एनर्जी मुळे कोणतं रोटेट झाला म्हणजे कोणती एनर्जी झाली? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी. त्या पंख्यामध्ये कोणती एनर्जी निर्माण झाली? कायनेटिक एनर्जी. मग ते कुणाला अटॅच केलेलं होतं बेटा? जनरेटरला. कुणाला अटॅच केलेलं होतं? जनरेटर. आणि ज्यावेळेस जनरेटर फिरतो, जनरेटर फिरल्यानंतर एकतर मॅग्नेट फिरतो नाहीतर वायर फिरला पाहिजे. दोन फिरल्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतो? पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस झाला म्हणजे काय प्रोड्यूस होतो? इलेक्ट्रिक करंट. काय प्रोड्यूस होतो? इलेक्ट्रिक करंट. आणि इलेक्ट्रिक करंट आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या माध्यमाने पहिल्यांदा काय केलं जातं, असं जे ट्रान्सफॉर्मर असतं त्या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमाने काय करतात, इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी फ्लो आउट करतात. त्याची हाईट कल्पना करा किती आहे, अगदी सहज बघा, जस्ट बघा. त्याचा एक ब्लेड जो असतो ना 18 फुटाचा असेल माझा अंदाज, तर कमीत कमी 18 फुटाचे एक ब्लेड आहे. दोन मजली घरावर एक ब्लेड आहे ते नॉर्मल, पण जास्ती कुठे राहतात? समुद्रपट्ट्यावर जास्ती असतात. समुद्रपट्ट्यावर का? तर एक लक्षात घ्या, समुद्राचा नेचर आहे. रात्रीच्या वेळेस जो समुद्राचा वारा असतो, नीट ऐकून घ्या, रात्रीच्या वेळेस जो वारा असतो ना समुद्राकडे जातो आणि सकाळी बाहेर येतो. फ्लोअर रात्री जो फ्लो असतो तो तिकडे असतो आणि सकाळी फ्लो तो इकडल्या साईडला येतो. हे तुम्हाला साऱ्या गोष्टी माहिती पाहिजे, बेसिक गोष्टी असतात. आणि हे पूर्ण जे आहे दॅट इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. जब तक सूरज चांद रहेगा तब तक हवा रहेगी. हवा राहणारच ना, त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकणार का? नो, वी कॅन नॉट. सॉरी, आपण काही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. हे आपल्याला मस्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पेट्रोल दिसणार नाही ना, डिझेल दिसणार नाही. सर्व जेवढे काही इंडस्ट्रीज असतील हे तुम्हाला रिन्युएबलवर चालतील. हे आता आपण कोणतं पाहिलं? वाइंड एनर्जी. वाइंड एनर्जी. पुढे गेल्यानंतर आपण एक सोलारचं पाहूया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय पाहिलं? सोलार स्क्रीन, सोलार एरे, त्याच्यामध्ये सोलार पॅनल. सोलार पॅनल कशापासून तयार करतात? सिलिकॉन पासून. कशापासून तयार करतात? सिलिकॉन पासून तयार करतात. आणि 1 सेंटीमीटर किती येतो रे? 0.3 एम्पियर. नाही, 3 एम्पियर. 3 मिली एम्पियर. 3 मिली एम्पियर 1 सेंटीमीटर देतो. आणि त्या ठिकाणी काय करता येते की असं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये अरेंज करून आपण काय करू शकतो? सोलार स्ट्रिंग आणि सोलार एरे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? तयार करू शकतो. ठीक आहे.